दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो ऐरोली कोळीवाडा नवी मुंबई परिसरातील संघ आणि नुकताच झालेल्या सामन्यामध्ये ज्यांनी यश मिळवलं पणस डोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तीन तीन षटकांची लढत असणार आहे. चला ऐरोली संघ एक अतिरिक्त खेळाडू आपला आलेला आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि फणस डोंगरी संघाचा देखील एक्स्ट्रा प्लेयर. गौरव शिंदे बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी समोर आहे ओमकार हरपाल. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. टप्पा चांगला, लाईन चांगली, लेंथ चांगली आणि चेंडूचा कोणताही संपर्क बॅटशी होताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल सरळ जेपीच्या हातामध्ये बॉल. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बॉलला पाठवले ओमकार हरपालने. एक सिंगल फक्त प्राप्त करतोय आणि दुसऱ्या बॉलवर मात्र इथे स्वतःचा आणि आपल्या टीमचं खातं उघडतोय. 50 धावांचं सर्वोच्च उच्चांक आहे दुसऱ्या फेरीत आणि जर तुम्हाला बाय मिळवायची असेल तिसऱ्या फेरीतनं तर तुम्हाला 51 धावा या मॅचमध्ये कराव्या लागतील जेणेकरून तुम्हाला एक फेरी स्किप होईल तुमची आणि सरळ तुम्ही चौथ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित कराल. हो कोलवा टप्प्याचा बॉल होता. मनगटाच्या सायाने फक्त दिशा दिली ऑन साईडला. स्क्वेअर लेगवरनं बॉल वेगाने आलाय आणि थ्रो प्रॉपर नाही आहे आणि 1+1 या दोन धावा असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर ओमकार हरपाल 2 बॉल 1, अक्षय 1 बॉल 2. तीन षटकांची लढत आहे. वेळेचं बंधन आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक करायची याची नोंद घ्या. ऐरोली कोळीवाडा विरुद्ध फणस डोंगरी किंचल ट्रॉफी आपण पाहत आहे. किंचल ट्रॉफी 2023 रबर बॉल टूर्नामेंट फायनल डे ऑफ द टूर्नामेंट आणि वर्तमान सामना ऐरोली कोळीवाडा विरुद्ध फणस डोंगरी. यावेळेस बघा चांगला चेंडू फ्लिक करायचं होतं ब्रिशच्या साह्याने मात्र चेंडूने सरळ शरीराचा बॉडीचा वेध घेतला आणि इथे आला डॉट बॉल. अंतिमचे अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे. इथे आपण पाहतोय गौरव खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळले त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात. स्वर्गीय राजीव गांधी क्रीडांगण आपण पाहतोय. न्यू पनवेलमध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय आणि पुन्हा एकदा बीट केलाय ओमकार हरपालला. चांगली चाणाक्ष चातुर्य बुद्धिमत्तेने करत असतील ही गोलंदाजी गौरव आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीमसाठी. ऐरोली कोळीवाडा 5 बॉल फक्त 3 धावा आणि
कोणती विकेट आतापर्यंत प्राप्त झाली नाहीये. ओ यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. अच्छा नो बॉल पंचांनी सांगितलं होतं, नो प्लस वन, दोन धावा आणि फ्री हिट असेल. एकूण धावसंख्या पाच वर जाऊन पोहोचले. अंतिमचा बॉल आणि तोही फ्री हिटचा, जो मात्र फेस करेल तो म्हणजे अक्षय गौरव. राईट आर्म उर्ध विकेटने हा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने हाताळलाय पंच आमच्यापर्यंत सांगतील. येस इट्स अ डॉट बॉल. खूप चांगल्या पद्धतीने स्लोअर वनचा या ठिकाणी वापर केला, गतीमध्ये परिवर्तन केलं ते म्हणजे गौरवने आणि फक्त पाच धावा या ठिकाणी खर्च करत खूप चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला हैरली कोळीवाडाला करून दिल्या. चला थोडं स्पीडअप करा. दुर्वेश मोनेरे गेल्या मॅचमध्ये देखील खूप चांगला स्पेल त्याने हाताळला होता. तो आता दुसऱ्या षटकामध्ये ऐरोली कोळीवाडा टीमकडनं जबाबदारी पार पाडण्यासाठी आला आहे. समोर आहे ओंकार हरपाल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर केला एक घणाघाती प्रहार आणि आला आहे षटकार. आणि पंचांनी मात्र भीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. चला नोवर आपण पाहिलं तर षटकार आलाय. धावसंख्या किती आपल्याला पाहायला मिळेल? षटकार आला नऊला. फ्री हिटचा बॉल होता, त्याला ड्राईव्ह केलं समोर ऑफ साईडला लॉंग ऑफला आणि एक रन मात्र इथे प्राप्त झाली. पहिल्या बॉलवर नऊवर षटकार आला होता आणि त्यामुळे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13.
ओमकार हरपाल सात बॉल नऊ, अक्षय दोन बॉल दोन. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न आणि इथे दुर्वेश मणेरेची लाईन लाईन संपूर्ण काही खराब पाहायला मिळाली. थोडंसं दडपण आता त्याच्यावर जाणवायला लागले असं चित्र दिसतंय. व्हाईट बॉलने एक धावसंख्या पुढे सरक 14 एक चेंडू दुर्वेश मणेरेने हाताळला आणि तब्बल 9 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. हो यावेळेस चांगला चेंडू वायडी शॉर्कर आणि वेगवान बॉल अक्षयला अजिबातच कळाला नाही आणि बॉल सर जेपीच्या हातामध्ये. विकेट किपर ॲस जयेश पाटील जबाबदारी पार पाडतायत. या षटकामध्ये एकूण 9 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल बिनबाद 14. हो खोलवा टप्प्याचा बॉल सूर्यकांत मडवी बॉलवर वेगाने आलेत डीप मधनं मिड विकेटवरनं. फक्त एकच रन मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम फक्त दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये एकूण 10 धावा दुर्वेश मंडळाने खर्च केल्यात. 15 धावा धावफलक्यावर आहेत पणज डोंगरीच्या बिनबाद. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 15 विदाऊट लॉस पणज डोंगरी. यावेळेस बघा फक्त जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाचा वापर करून फक्त प्रॉपर टायमिंग. युवराज सिंगने जसा स्टूट बॉर्डला षटकार ठोकला होता ना 2007 वर्ल्ड कपमध्ये अगदी तशाच पद्धतीचा फटका इथे पाहायला मिळाला. फ्लिकच्या माध्यमातून षटकार फक्त टायमिंग गोलंदाजाच्या गतीचा वापर इथे मात्र ओमकार हरपालने केलाय आणि हा षटकार प्राप्त केला स्क्वेअर लेगला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21. येस दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 विदाऊट लॉस. येस 16 गेल्या. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. सकाळच्या सत्रामध्ये जिंकणारा संघ वेद 11 गावदेवी उसरली. दुसऱ्या ग्रुपमधनं क्वालिफाय झालेला संघ आपण जर पाहिलं तर सावळेश्वर सावळा दोघांनी संघांनी तयार राहायचं. त्याच दरम्यान पाहिलं तर विकेट आली आणि महत्वाची विकेट आहे ओमकार हरपालची. काहीसा नाराज येतो जेपीने मात्र त्याचं काम पूर्ण केलंय. फक्त बॉल हलकासा फंबल झाला होता. तदनंतर आपण जर पाहिलं तर अचूकरित्या जयेश पाटीलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि मोठा धक्का इथे मात्र फणज डोंगरी टीमला दिलाय. पहिल्याच बॉलवर यश आलं. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तो म्हणजे हरिओम. नवीन बॅटर अक्षय जाधव त्याच्यासोबत आहे. दुसरा अक्षय जाधवच आहे. 6 बॉल 3 वर तो खेळतोय. अंतिमचे 5 बॉल शेष आहेत. म्हणजे ते टार्गेट जे होतं आपण जर पाहिलं सोमनाथजी की 51 धावा जर बनवल्या तर कदाचित क्वालिफाय होऊ शकतो पुढच्या राऊंडमध्ये. ते मात्र आता होता येणार नाही आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह समोर खेळलाय. लॉंग ऑफ वरनं फिल्टर वेगाने आलाय आणि इथे 2 धावा अक्षय जाधव या दोघांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्यात. एकूण धावसंख्या आता पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळाली नक्कीच 23 23-1 सध्याच्या घडीला आपल्याला स्थिती पाहायला मिळते. पणज डोंगरी विरुद्ध ऐरोली सध्या विद्यमान लढत आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि इथून पुढे नक्कीच विजय खूप महत्त्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून.
इथे कोलवटप्पा याचा बॉल होता, खोदून काढलं लॉंग ऑफ ला, वन बाउंड चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरा रनचा प्रयत्न मात्र अक्षय जाधवने, दुसरा अक्षय जाधवला कॉल नाकारलाय. एक रन मात्र फक्त आली, एक रनने धावसंख्या पुढे सरकली आता 24-1 आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला स्थिती. आणि अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. अंतिमचे 3 चेंडू यावेळेस सबट्रॅकर बॉल होता, शॉर्ट ऑफ पुल केलंय. सूर्यकांतची मडवी आहेत मिडविकेटला आणि अचूक एंडला फेकी. आणि आता तोपर्यंत इथे खूप चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या आता 26 जाताना पाहायला मिळेल. अंतिमचे 2 बॉल शिल्लक आहेत, 26-1. ऐरोली संघ नक्कीच खुश असेल धावसंख्येने, मात्र अजूनही 2 बॉल बाकी आहे. 2 बॉलवर जर 2 मोठे बिग हिट जर आले, बिग स्ट्रोक जर आले, तर नक्कीच 26-34-35-36 व्हायला वेळ लागणार नाही. आणि ती चांगलं टार्गेट असेल 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. पुन्हा एक धाव ट्रॅकर स्टेप आउट झाला होता हलकासा, ओळखलं गोलंदाजाने दुर्वेश मणेरे वेगाने बॉलवर आलाय. हो, चांगली फेकी पाहायला मिळाली. मात्र त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र वसूल केल्या गेल्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या 28. आता अंतिमचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. अक्षय जो फेस करेल बॉलिंग ट्रॅकवर आहे. हरिओम. ऐरोली कोळीवाडा संघ विरुद्ध फणस डोंगरी अशी लढत आपण पाहताय. किंचल ट्रॉफी 2023 रबर बॉल टुर्नामेंट आणि या स्पर्धेचा अंतिमचा आज शेवटचा दिवस. चांगला चेंडू हरिओम यांचा शेवटचा ब्लॉक होलचा. जयेश पाटील बॉलवर वेगाने गेलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. आणि तिसरा रनचा प्रयत्न करत असताना अक्षय जाधव बाद होते. 30 धावा धाव फलकावर आहे आणि 31 रनचं लक्ष असेल. 31 यस, ऐरोली कोळीवाडा 31 रनचं लक्ष आपल्यासमोर ठेवण्यात आलं. 31 रन्स टू विन इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. फणस डोंगरीच्या विरुद्ध म्हणजे सुमनाजी आता हे जवळजवळ निश्चित झालं आहे की उसरली संघ हा बायमध्ये गेलेला आहे पुढच्या फेरीमध्ये. म्हणजे आता या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सावळेश्वर सावळे टीम विरुद्ध खेळेल. बॅटिंग स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. ओंकार हरपाल 9 बॉल 15, अक्षय जाधव 9 बॉल 9 आणि दुसरा अक्षय जाधव 2 बॉल 3 नॉट आउट. एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे 3. अशा रीतीने एकूण धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 30. आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता 31 रनची आवश्यकता आहे ऐरोली कोळीवाडा टीमला. चला थोडं फास्ट खेळायचं आहे, 5 वाजलेत आणि अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अजूनही यानंतर 4 मॅचेस आहेत, थोडं स्पीडअप करा. अजूनही 4 चेंडू 4 सामने या ठिकाणी बाकी आहेत. यानंतर या सामन्यामध्ये जिंकणारा संघ सावळेश्वर 11 सावळे या टीमबरोबर खेळेल. त्यामधनं जो विनर असेल तो पुढच्या मॅचमध्ये टॉप 3 तिसरा कंटेंडर मिळेल. आणि त्यानंतर मात्र 1 सेमीफायनल आणि 1 फायनल असणार आहे. ते सेमीफायनल आणि फायनल चिट्ट्यांमधनं आपल्याला पाहायला मिळेल की फायनलमध्ये कोण क्वालिफाय होईल तो. चला 18 बॉल 31. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जयेश पाटील आणि त्यांच्यासोबत अभिषेक जोशी. चांगली ओपनिंग पेअर आहे, आक्रमक ओपनिंग पेअर म्हणून ज्यांची ओळख आहे नवीन बैठेलेच बॉल क्रिकेट विश्वात. असे अभिषेक जोशी आणि त्याच्यासोबत जयेश पाटील अर्थात JP नवी मुंबईचा सहवाग म्हणून ज्याची ओळख आहे.
बॉलिंग ट्रैक वर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये हर्षल अठरा चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. चला हर्षल निघालाय जेबी अर्थात जयेश पाटील साठी. 18 चेंडू 31 पनज डोंगरे की ऐरोली. कोण जाईल पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी सावळे टीमच्या विरुद्ध. पहिला चेंडू अफलातून पाल मिळाला. जयेश पाटील ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता या बॉल वर की एक चांगला स्ट्रोक खेळूया, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि बॉल निघून गेला यष्टांच्या वरून यष्टरक्षकाच्या हातात. ओमकार हरपालच्या ॲज अ विकेट कीपर म्हणून तो भूमिका साकारतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल आहे उडवला आणि इथे जेल टिपलाय. बिग ब्लो धाबे धनानले ऐरोली कोळीवाडा टीमचे, कारण त्यांचा हुकमी एक्का बॅटिंग मधला जयेश पाटील ठरलाय शिकार हर्षलचा आणि दुसऱ्याच बॉलवर गोल्डन डक मध्ये तो होतोय मैदानाच्या बाहेर. 0-1 आफ्टर 2 बॉल्स. न्यू बॅटर दुर्वेश मनेरे आपल्याला येताना पाहायला मिळेल. एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक चांगला अष्टपैलू खेळाडू, त्याच्याकडनं अपेक्षा आहे. अभिषेक जोशीने गेल्या मॅचमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती, त्याला जयेश पाटीलची साथ मिळाली होती, मात्र तदनंतर जयेश पाटील आता या प्रेझेंट मॅचमध्ये लवकर बाद झालाय, स्वस्तात बाद झालाय. सूरजच्या माध्यमातून तो झेल टिपला गेला, आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला. दुर्वेश आणि अभिषेक जोशी यांची जोडी आहे, यांच्यावर जबाबदारी आहे की आपल्या संघाची ही नौका विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पहिल्या तिरावर घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. 16 बॉलमध्ये 31 करायचे आता. दुर्वेश मळाऱ्याने बिगेट करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय मात्र पोहोचू शकणार नाहीये. बॉल पुन्हा मागे चाललाय लॉंग ऑफला, तोपर्यंत 2 धावा मिळतात. अकाउंट ओपन झालं ऐरोली टीमचं. तिसऱ्या बॉलवर 2-1 दुर्वेशचं देखील खातं उघडलंय. 31 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. अजून 29 करायचे आहेत, बॉल शिल्लक आहेत 15. 15 बॉल्स 29 रन्स टू विन फॉर ऐरोली कोळीवाडा. अफलातून वाडी शिवारकर अगदी टसकमस होऊ दिला नाहीये दुर्वेश मनेरेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल कशा पद्धतीने हा चेंडू अटळला हर्षलने. अतिशय वेगवान बॉल वाडी शिवारकर अगदी वाईड लाईनच्या अगोदर बॉल टप्पा पडलाय आणि विकेट कीपरकडे निघून गेला. अफलातून व्हेरिएशन आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू या ओव्हरमधला नक्कीच असू शकतो. इथे देखील बघा अलॉंग द कार्पेट ऑन साईडला दिशा दिली आहे. हलकसं फॉम्बलिंग झालंय, बॅकअप पोचेल का? पोचलंय. दोन रन तर कम्प्लीट झाल्यात. एकूण धावसंख्या जाऊन पोचते 4. चारला एक पाच षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय हा सामना. आता शेवटचा बॉल फेस करेल दुर्वेश हर्षल. राऊंड द विकेट फुल टॉस बॉल आणि इथे कनेक्शन बेमिसाल, रिझल्ट बेमिसाल. रन मिळतील 6, बॉल सी मा पार. अंतिमच्या बॉलवर चुकी झाली हर्षलकडनं. फुलर लाईनचा बॉल फुल टॉस, यॉर्करचा प्रयत्न होता जो फसला आणि बॉल फुल टॉसमध्ये गेला. दुर्वेश म्हणे बघा क्रीजचा कसा वापर केलाय, खोलवर क्रीजच्या अगदी डेपचा वापर केला आणि इथे मात्र हा षटकार ठोकला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 10. आता 12 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. 12 चेंडू 21 शेवटच्या 2 बॉलवर रन आले एकूण 8. एका षटकाराचा देखील समावेश. गोलंदाजी मध्ये आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल उदय गद्रे.
येस अगोदरच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक ज्याने संपादन केली तर उदय गद्रे 12-21. अभिषेक जोशी क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. हर्षला आपण पाहिलं तर अगदी मिड विकेटला आणि तैनात आहे तो. एकच रन मात्र इथे मिळेल. धावसंख्या 11, आता 11 बॉलमध्ये 20. 1.1 षटक झालंय आणि 1-1 अशी सद्यस्थिती आहे रोलर टीमची. यावेळेस बघा खोलवा टप्प्याचा बॉल, थोडीशी फ्लाईट दिली होती या बॉलला उदयने. चांगली फिल्डिंग, वाडीश लॉंग ऑफला पाहायला मिळाली, थ्रो करा पाहायला मिळतोय. आता 3 धावा एकूण आपल्याला पाहायला मिळतात. 2+1 या 3 धावा एकूण धावसंख्या पुढे सरकते आता आणि जाऊन पोहोचते 14. आता 10 बॉल 17 ची गरज, 10 बॉल 70 रन्स रिक्वायर्ड फॉर ऐरोली कोळीवाडा. फणस डोंगरी की ऐरोली पुन्हा एकदा उदय निघालाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि 2200 रुपयामध्ये अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचत असताना 15 आमचे 24 लाईव्ह इव्हेंट्सचे रुचीर खूप चांगलं अपडेशन करत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तर कुठेतरी मला संजू सॅमसनची आठवण येते. तसाच थोडासा फेस कट आहे, बरोबर ना जांबो? नाही ते वेगळी गोष्ट आहे दादा, पण कुठेतरी सॅमसनची छबी मला त्यांच्यामध्ये जाणवते, अगदी खास करून गॉगल लावल्यावर. सर 9 मध्ये आता 16 करायच्या. नऊ चेंडू आणि 16 ची आवश्यकता. 15-1 अशी सध्या स्थिती आहे. आता निम्मं लक्ष निम्म्या चेंडूंमध्ये पार झालेलं आहे. आता पुढच्या निम्म्या लक्षाचा पाठलाग पुढच्या निम्म्या चेंडूंमध्ये करायचा आहे. पहिल्या 9 बॉलवर 15 आल्यात, आता 9 बॉलवर 16 करायचे आहेत. विकेट सतत आहेत, मात्र विकेट सतत असून काम जास्त काम नाही आहे, मात्र रन्स देखील येणं गरजेचं आहे. दुर्वेश खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, 6 बॉल 13 वर. यामुळे चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय दुर्वेशकडनं, मात्र इथे यश मिळत नाहीये. 1 रन तर कम्प्लीट. दुसरा रनचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालाय. ओमकार थोडासा आपण पाहिलं तर निराश आहे, थोडासा रागवलाय तो आपल्या फिल्डरवर, कारण त्याला माहिती आहे की चुकीच्या एंडला थ्रो झालाय. बॉलिंग एंडला थ्रो होणं गरजेचं होतं, कारण डेंजर एंडला अभिषेक होता. ओमकारने लवकर क्रीज सोडली होती त्यामुळे तो वाचलाच. 17 धावा फलकावर. आता 8 बॉल 14, 8 चेंडू 14 ची गरज. चला थोडं स्पीडअप करा. आठ चेंडू आणि 14 रनची आवश्यकता. अभिषेक जोशी आणि ध्रुवेश मणेरेवर जबाबदारी आहे. चला थोडा फास्ट खेळा, यानंतर 4 मॅचेस आहेत. आमचे सोमनाथजी पुढचं कसं प्लॅनिंग असणार आहे, मॅचेस किती ओवर्स आहे, जरा आपण जरा तेजसदाशी कॉन्टॅक्ट करा आणि जरा डिसाईड करूया आपण, कारण वेळ खूप कमी आहे. यावेळेस बघा इनसाइड आउटचा फटका, मात्र फिल्डिंग अफलातून पाहायला मिळाली आहे. ओ हो, इथे काय घडतंय? पुन्हा एकदा चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दोन्ही बॅटर्स. आणि आता 7 बॉल आणि 12 ची गरज. 7 चेंडू 12, 7 चेंडू 11. शेवटचा बॉल उदय दुर्वेश मणेरेसाठी. ओ यावेळेस बिगिट केलाय, उंच तर खूप गेलाय मात्र लांब नाही गेलाय. आणि हर्षल बॉलच्या खाली इथे मोठा धक्का आणि मॅचला मिळाली आहे रंगत. मॅचमध्ये आला युटर्न, ट्विस्ट निर्माण झालाय, कारण सेट बॅट्समन दुर्वेश मणेरे इथे ठरतोय शिकार उदयचा. आणि ज्याला 7 मिळाली फिल्डिंग करत असताना हर्षलची. आणि आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल, येणारे 6 बॉल 11 रनची. चला टीम मीटिंग थोडी कमी करायची आपण, बॅट्समन लवकरात लवकर या. नवीन बॅटर, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको, कारण यानंतर 4 मॅचेस आहेत आणि 5:20 होत आलेत. वेळेचं आपल्याला बंधन आहे, कारण आपण दिवसा मॅचेस ठेवल्यात. चला 6 बॉल 11 ची गरज. आणि अभिषेक जोशी आता मात्र स्ट्राईकवर असणार आहे.
मितेश गोलंदाजी ट्रैक वर आले मितेश या 11 धावा डिफेंड करण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी दिली आहे तर अभिषेक जोशी आणि त्याच्या सोबत आपल्याला अनिकेत साळुंके पाहायला मिळेल ऐरोली कोळीवाडा टीम कडून मितेश 6 बॉल 11 चला स्पीड अप करा मॅचला पहिलाच बॉल वाईडनी करतोय सुरुवात मितेश आता 6 चेंडू 10 ची आवश्यकता 6 चेंडू 11 6 चेंडू 10 ची गरज ओ इथे अभिषेक जोशीच्या बॅटची अपर एज आणि बॉल गेला डिक्लेअर मध्ये आता 5 बॉल आणि 9 ची गरज यामुळे थोडस व्हेरिएशन केलं होतं या बॉलवर मितेशने गती काढून घेतली होती आणि थोडीशी फ्लाइट इथे नक्कीच दिली होती त्यामुळेच पडल्यानंतर बाउन्स देखील पाला चेंडू आणि आउटर अपर एज घेऊन बॉल ओमकार हरपालच्या डोक्यावर निघून गेला आता 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे चला आपले व्हॉलंटियर्स कुठे आहेत त्यांनी जरा चेंडू उपलब्ध करून द्या यस बॅट कट आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट होईल आणि केत साळुंके आता स्ट्राईक करत असेल चला फास्ट खेळा प्लीज चला सावळे टीमचे कॅप्टन या आपण यावेळेस दिशा इन गोलंदाजी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप आता 5 बॉल 8 ची गरज अनिकेत साळुंके की अभिषेक जोशी काय या दोघांची रणनीती असेल 5 चेंडू 8 ची आवश्यकता सामना पुन्हा एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये 31 रनचं टार्गेट आहे आणि सध्या 23-2 आहे ऐरोली कोळीवाडा 5 बॉलमध्ये 8 ची गरज चला स्पीडअप करा कारण यानंतर अजून 4 मॅचेस आपल्याला खेळवायचे 5 चेंडू 8 ची गरज यावेळेस मिस टाइम झाला स्ट्रोक बॉलर बॉल बॉलच्या खाली येतो आणि चांगलं जजमेंट विकेटच पत्र आणि त्याचबरोबर डॉट बॉल देखील असणार आहे आता 4 मध्ये 8 चला बॅट्समन या लवकरात लवकर आणि सावळेश्वर सावळा कॅप्टन यायचे तेजस चव्हाण 4 बॉल 8 ची गरज आहे चला तेजस्वी थोडं पडापड या पुढे पुढे या चार चेंडू 8 ची गरज तेजस चव्हाण चार बॉल 8 ची गरज तेजस चव्हाण फेस करेल मितेशला इथे पुन्हा एकदा मिस्टॅमिक स्ट्रोक ओमकार हरपाल बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल टिपलाय बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मितेश आता 3 चेंडू आणि 8 ची गरज असं वाटत होतं की कुठेतरी ऐरोली कोळीवाडा मॅच विजयाच्या दिशेने घेऊन जाईल थोडासा वरचढ वाटत होता मात्र तदनंतर जे कमबॅक करून दिले ना मितेशने या अंतिमच्या षटकामध्ये अफलातून आहे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू दाखल होतोय अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आहे लेजंड खेळाडू नवी मुंबई टेनिस बॉलमधील सूर्यकांतजी मडवी मात्र हॅट्रिकचा चेंडू हा राहील 3 बॉल 8 ची गरज कंपल्सरी रनचेस हा स्पर्धेचा नियम आहे सूर्यकांत मडवी दारोमदार त्यांच्या खांद्यावर 3 बॉल 8 पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक हॅट्रिकचा बॉल आहे येस विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा दुसरी
आणि या स्पर्धेतील 29 री मितेश आता दोन बॉल आठ ची गरज. अभिषेक जोशीला स्ट्राइक मिळणं आवश्यक होतं. आता नवीन येणारा बॅट्समन स्ट्राइक घेईल आणि जरी त्यांनी सिंगल काढली तरी देखील एक बॉल सात चं इक्वेशन राहील अमित सर आणि जे आयरुला टीम साठी धोक्याचं आहे. यस दोन बॉल आठ ची गरज. नवीन बॅट्समन गौरव दोन चेंडू आठ धाव संख्येची आवश्यकता आहे. गौरव दोन बॉल आठ हा चेंडू खूप महत्वाचा आहे. मितेश विकेट हॅट्रिक नुकतीच संपन्न केली आहे. यावेळेस बघा आडव्या बॅटने फटका खेचला आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक रन कम्प्लीट झाले. दुसरा रनचा प्रयत्न आणि दोन रन कम्प्लीट. आता एक बॉल सहाची गरज आहे. एक चेंडू सहाची गरज. तिसरा रनचा प्रयत्न होता कारण अभिषेक जोशीला स्ट्राईक हवी होती. चला सावळेश्वर सावळा कॉल. एक चेंडू सहाची आवश्यकता आहे आणि आता जबाबदारी आहे गौरववर. एक चेंडू सहाची आवश्यकता आहे. बघूया जी कामगिरी सकाळी राहुलने केली होती ती कामगिरी गौरव इथे करेल का. एक बॉल सहा आणि इथे सामना जिंकलाय फणस डोंगरी टीमने आणि ज्या विजयाचा हिरो ठरला शेवटचं षटक हाताळणारा मितेश याने रन खर्च केल्या फक्त पाच जिथे अकरा रनची आवश्यकता होती आणि सहा पाच रन्सने हा सामना जिंकलाय तो म्हणजे फणस डोंगरी टीमने. येस आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच मितेश. आपण या स्ट्रेट अवे आमच्या कॉम्बॉक्समध्ये